महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, सह्याद्रीचा जाणता राजा छत्रपती शिवराय, हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना। शिवसेना आणि महाविकास आघाडीचे उमेदवार, शिवसेना नेते माननीय अनिल देसाई साहेब यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी उपस्थित, आता ज्यांनी भाषण केलं त्या शिवसेना उपनेत्या ज्योतिताई, या मुंबईच्या माजी महापौर श्रद्धाताई, सांगलीचे उमेदवार ज्यांनी महाराष्ट्र केसरी म्हणून पुरस्कार प्राप्त केला होता पैलवान चंद्रहारजी पाटील, शिवसेनेचे सचिव साईनाथजी दुर्गे, शिवसेनेचे विभाग प्रमुख महेशजी सावंत, उपस्थित व्यासपीठावरील सर्व पक्षांचे सर्व नेते, उपस्थित माता भगिनी आणि बांधवांनो, मी विचारलं आदित्यसाहेब कधी येणार आहे, कारण किल्ला लढवायची मावळ्यांना सवय, तेव्हा आदित्यसाहेब येईपर्यंत मला किल्ला लढवायचा आहे आणि मी मराठवाड्यातला ग्रामीण भागातला मावळा आहे, त्यामुळे किल्ला मला असं वाटतं मी सहज लढवेल असं मला वाटतं। चंद्रहार पाटील पण इथं आहे, किल्ले त्यांनी अनेक लढवलेले आहेत। आमच्या संभाजीनगरला ज्यावेळेस राज्याची कुस्ती स्पर्धा होती, महाराष्ट्र केसरी त्यांनी जिंकलं होतं, नंतरही एकदा जिंकलं होतं, आणि मग उद्धवजींच्या नेतृत्वाखाली असे सगळे एक एक महाराष्ट्र केसरी असताना मला असं वाटतं किल्ले लढवणं, नुसते लढवणं नव्हे तर सर करणं फार अवघड काम आहे असं मला वाटत नाही। ग्रामीण भागात प्रचार करत असताना आज या मुंबई शहरात आम्ही आलेलो आहोत। इथे आजूबाजूला इमारती किती उंच आहे बघत होतो, एखादा फ्लॅट आम्हाला राहायला मिळेल का काही बघत होतो, कारण इथल्या आमदाराच्या प्रत्येक बिल्डिंगमध्ये एक फ्लॅट आहे असं मला कळालेलं आहे, आणि म्हणून मला वाटलं मी महेशला विचारलं मला एखादं मिळेल का राहायला, ते म्हणे नाही का ते बरोबर का नाही, त्याला इथला आमदार व्हावं लागतं, सगळ्यामध्ये पार्टनरशिप करावं लागतात, सगळ्यावर काही ना काही काड्या करावं लागतात, एखाद दिवशी गणपतीच्या मिरवणुकीत रिव्हॉल्व्हर काढावं लागते, मग प्रत्येक बिल्डिंगमध्ये आपल्याला एक एक फ्लॅट मिळतो। खरंय का खोटंय? खरंय एस आर ए मध्ये काय झालं? विटनेस आहात आपण महेश, खरंय वाटतं। आणि मग असे लोक असतील, आता राहायला एक एक घर पुरेसं आहे, आता काही काही लोकांना जास्त घराची गरज असेल त्याला आपण काही बोलू शकत नाही। मी सहज मान वर केली, म्हटलं ही बिल्डिंग किती माळायची आहे, तर मला असं कळलं की मागच्या बाजूला कोणतं तरी एक बिल्डिंग आहे, काय रुस्तुमजी आहे का मागे? हां रुस्तुमजी पण आहे ना मागे, मला वाटलं तिथं पण फ्लॅट आहे माझा 4000 स्क्वेअर फीटचा। परवा पूजा झाली, मुहूर्त नव्हता, परंतु अशा वृत्तीचे लोक या ठिकाणी मत मागायला येतात। मग हे झाले विधानसभेतले, आता ते इथंच बघतात, जे लोकसभेला उभे ते दुबईला बघतात, मग बडे मिया छोटे मिया तो छोटे मिया बडे मिया सुभान अल्लाह, त्यांचे प्रताप तर वेगवेगळे आहे, बरोबर का नाही? आणि मग अशा पद्धतीनं शिवसेनेच्या नावावर खासदारक्या मिळवायच्या, आमदारक्या मिळवायच्या, स्थायी समितीचे सभापती पद मिळवायचे, आणि खरं तर आमचे नेते उद्धवजी ठाकरे साहेब थोडे भोळे आहेत, श्रद्धा ते बरोबर का नाही?
अशा पद्धतीनं अशा लोकांना 5-5, 10-10 वेळ संधी दिली आणि यांनी नेतृत्वाला फसवलं. यांनी नेतृत्वाला जसं फसवलं तसं जनतेला सुद्धा फसवलेलं आहे. कारण हे लोक जनतेच्या सेवेसाठी निवडून दिलेले आहे. मला सांगा, जे कोणी उमेदवार आहे हे या भागात कधी आले? या भागात एखादं विकास काम केलं? या भागात कधी आले नाही, कधी फिरकले नाही. फक्त शिवसैनिकाच्या बळावर निवडणुका जिंकल्या गेल्या, जिंकत गेले आणि या जनतेच्या विकासाकडे दुर्लक्ष केलं. आणि मग अशा पद्धतीनं जर विकासाकडे दुर्लक्ष केलं असेल, या जनतेची फसवणूक केली असेल, तर मला असं वाटतं एकदा पाण्यामध्ये फार शेवाळ आलं तर शेवाळं घासून पुसून आपल्याला स्वच्छ करावं लागतं. या लोकसभेत आपण स्वच्छ करा. कारण हे लोक ज्या पद्धतीनं काम करतात, ज्यावेळेस उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करतात त्यावेळेस मस्ती करायची हिंमत नव्हती यांच्यामध्ये. आता यांना कोणी मालकच राहिला नाही. पैशाची मस्ती, संपत्तीची मस्ती आणि या मस्तीच्या बळावर ज्या पद्धतीनं राजकारण केलं जातं, वाटतं हे राजकारण आपल्याला संपवावं लागणार आहे. आज या देशाचे पंतप्रधान या मुंबईत आहे आणि या मुंबईमध्ये असताना घाटकोपरमध्ये परवाच एक घटना घडली, दुर्घटना घडली. या घटनेमध्ये 16-17 लोक मृत्युमुखी पडले, 40-45 लोक जखमी झाले. मी स्वतः काल राजावाडी रुग्णालयात गेलो होतो, जखमी लोकांच्या भेटी घेतल्या आणि त्याच भागामध्ये जिथं 17 लोक गेले त्या भागामध्ये आज रोड शो केला जातो. मला सांगा, एखाद्या वस्तीमध्ये, एखाद्या भागामध्ये, एखाद्या चाळीमध्ये एखादा माणूस आजारी जरी असला, एखादा माणूस चुकून जर दुर्दैवी त्याचा मृत्यू झाला तर ती चाळ 8-8, 10-10 दिवस शेजार असेल, पाजार असेल, आपण दुःख पाळत असतो. ग्रामीण भागात 10-10 दिवस, 8-8 दिवस शेजारी पाजारी हे दुःख पाळत असताना आज मला असं वाटतं यांनी सगळी संवेदना सोडलेली आहे, त्याच भागातून रोड शो काढला जातो. बांधवांनो, ही देशाची निवडणूक आहे. देशाची निवडणूक असताना मी सहज आता मोबाईलमध्ये आज ज्या ज्या सभा कोणत्या नेत्यांच्या महाराष्ट्रात झाल्या, देशाच्या पंतप्रधानाच्या या महाराष्ट्रात 29-30 सभा होत आहेत. कित्येक वर्षांनी आम्ही राजकारण बघत आलेले लहानपणापासून. या राज्यामध्ये जर एखादा पंतप्रधान आला तर फार झालं तर 4 सभा घ्यायचे, एखादी मुंबईला, एखादी पुण्याला, एखादी नागपूरला, एखादी संभाजीनगरला. आज देशाच्या पंतप्रधानाला या महाराष्ट्रात 30-30 सभा घ्याव्या लागतात. याचा अर्थ या शिवसेनेनं तुम्हाला रस्त्यावर आणलेलं आहे. देशाच्या पंतप्रधानाला रोड शो करावा लागतो. तरुण नेतृत्व रोड शो करत असतो, परंतु देशाच्या पंतप्रधानाला या मुंबईत येऊन रोड शो करावा लागतो. आज बांधवांनो, ही निवडणूक देशाची असताना आपल्याला देशाचा सुद्धा विचार करावा लागणार आहे. 10 वर्षापूर्वी नरेंद्र मोदींचं सरकार या ठिकाणी आलेलं आहे. आज 10 वर्ष झालेलं असताना सुद्धा या निवडणुकांमध्ये 10 वर्षापूर्वी काय काय आश्वासनं दिली होती आपण ही आठवली पाहिजे, नाही तर आपण फार विसरभोळे. इथं मोठ्या प्रमाणावर भगिनी मावल्या बसलेल्या आहे. काल संध्याकाळी काय भाजी बनवली होती ती सुद्धा आपल्याला लक्षात राहत नाही. ताई, काल संध्याकाळी काय भाजी बनवली ही सुद्धा आपल्या लक्षात राहत नाही. पण निवडणुकीत मला असं वाटतं सगळ्या गोष्टीचा हिशोब कितोब करावा लागतो. 10 वर्षापूर्वी या नरेंद्र मोदींनी सांगितलं होतं, बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. ही घोषणा होती का नहीं होती? बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार. मी ग्रामीण भागातला शिवसैनिक आहे. आता नाशिकच्या सभेमध्ये एका तरुणाने पंतप्रधानाला विचारलं की कांद्याविषयी बोला. आता तुम्ही म्हणाल
या कांद्याचा आणि आता मुंबईचा काय संबंध, हा शेतकऱ्याचा विषय पण नाही, हा आपला विषय लक्षात ठेवा। मला तुम्ही सांगा, या मुंबईमध्ये कांदा काय भाव मिळतो? ताई काय भाव मिळतो, काय किलो मिळतो सांगा? किती? 35 रुपये। नक्की 35 रुपये किलो कांदा मिळतो? 30, 33। अच्छा, तू होलसेलमधून आणला असेल, यांनी रिटेलमधून आणला असेल। 35 रुपये किलो कांदा, आणि कांदा उत्पादन करणारे शेतकरी आहोत। आमचा कांदा काय भाव घेतला जातो माहिती आहे तुम्हाला? काही माहिती आहे तुम्हाला? 11 रुपये किलो, 11। मला तुम्ही सांगा, जर 11 रुपये आमच्या शेतकऱ्याचा कांदा खरेदी केला जातो तर तुमच्याकडे तो 35 रुपयाला का पोहोचतो? जर शेतकरी कांदा रक्ताचं पाणी करत असेल, जर 11 रुपये किलो कांदा जर शेतकऱ्याचा खरेदी केला जात असेल तर या मुंबईच्या बाजारात हा कांदा 35 रुपये किलो का? आमची ओरड आहे की कांद्याला भाव मिळाला पाहिजे, पण सरकार शेतकऱ्याच्या कांद्याला भाव देत नाही, कारण ग्राहकाला तो स्वस्त मिळाला पाहिजे। जर आमच्याकडून 11 रुपयाला घेतला तर तुम्हाला 13 द्या, 14 द्या, 15 द्या, 20 द्या। जर व्यापार करायचा असेल तर 11 रुपयाचा कांदा, बरोबर ना चंद्रार पाटील, द्या 12 रुपयाला, 11 रुपयाचा कांदा 14 रुपयाला, 15 रुपयाला, 20 रुपयाला द्या, कमवा। पण हा कांदा तुमच्याकडे 35 रुपये किलो। ताई बसा जरा, ओ ताई, 35 रुपये किलो कांदा तुम्हाला मिळतो, खरं आहे का खोटं आहे? जर शेतकऱ्याकडून जर 11 रुपये किलो कांदा घेतला जात असेल तर तुमच्याकडे 35 रुपये किलोने कांदा येतो। महागाई कोणी वाढवली? या महागाईला जबाबदार कोण? मी काल मुंबईमध्ये एका सभेत बोलत होतो, मी सहज विचारलं ताई की तुमच्याकडे तुरीची डाळ काय किलो आहे, तूर डाळ काय किलो आहे, काय किलो आहे सांगा? 180, 200, 200 रुपये किलो तूर डाळ। शेतकऱ्याकडून तूर काय भाव खरेदी केला जातो माहिती आहे तुम्हाला? 80 रुपये, 80, 82 रुपये। चंद्रार पाटील बरोबर ना भाव? 80 रुपये, 82 रुपये। साधा विषय, जर तूर आमचा 80 रुपयाला खरेदी केला जातो त्याच्या प्रोसेसवर 1-2% खर्च येतो, 80 पैसे, 1 रुपया, 1.5 रुपया खर्च केला जातो। तर मला तुम्ही सांगा, हा 80 रुपयाची तूर डाळ तुम्हाला 200 रुपये किलोनं का मिळते? आज डाळ केली तर डाळ नसते, पाणी असते भाजीमध्ये, अशा प्रकारची स्थिती आहे। आणि मग तूर डाळ जर शेतकऱ्याकडून तूर 80 रुपयानं घेतला जातो तर या मुंबईच्या ग्राहकाला, शहरातल्या ग्राहकाला 200 रुपये किलोने तूर डाळ का दिली जाते? 120 रुपये कुठे जातात हा माझा प्रश्न आहे, तुम्ही समजून घ्या। मी उगाच हसणारं खेळणारं भाषणे फॅक्ट तुम्हाला सांगतोय, या गोष्टीचा विचार करण्याची आवश्यकता आहे। या साध्या साध्या गोष्टी आहे, सरकार याच्यावर काय करतं हे विचारलं पाहिजे। कारण हे म्हटले होते, बहुत हो गई महंगाई की मार, सगळे लोक पेट्रोल पेट्रोलवर बोलतात, डिझेलवर बोलतात, गॅसवर बोलतात। पेट्रोल डिझेल गॅस तर सगळ्यांनाच माहिती आहे की जे पेट्रोल 2014 55-60 रुपये होतं, जे 110 रुपये डिझेल गॅस, गॅस जे 450 रुपयाला होता आज 1100 रुपयाला आहे। पण या सगळ्या गोष्टीचा सुद्धा डाळीचा विचार झाला पाहिजे, कांद्याचा विचार झाला पाहिजे। इथं आपण पाण्याच्या बाटल्या ठेवतो, पाण्याची बाटली, बिस्लेरीची पाण्याची बाटली 30 रुपये लिटर आहे, 30 रुपये। मी पुन्हा इथल्या भगिनींना विचारतो, दूध काय लिटर मिळतं आपल्याला? किती? 72, बरोबर ना? काय ताई? 72, 72 रुपये लिटर।
आमच्याकडे गाई आहेत, म्हशी आहेत, आमचं दूध काय भाव खरेदी केलं जातं शेतकऱ्याचं माहिती आहे तुम्हाला? 22 रुपये, 23 रुपये, 24 रुपये लिटर, 25 रुपये लिटर सुद्धा खरेदी केलं जात नाही आणि तुम्हाला 72 रुपयानं दिलं जातं. याच्यातले सगळे फॅट्स काढले तर 2 रुपये 3 रुपये प्रोसेस खर्च येतो. जर शेतकऱ्याकडून 24 रुपये लिटर दूध घेतलं जातं तर ग्राहकाला ते 30 ने मिळालं पाहिजे, 32 ने मिळालं पाहिजे. पण तुम्हाला या मुंबईच्या बाजारामध्ये दूध 72 रुपये लिटर तुम्हाला मिळतं. या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. ही एक एक गोष्ट आहे, अतिशय महत्वाची गोष्ट आहे. महागाई बहुत हो गई, महंगाई की मार आपकी वार मोदी सरकार. तर आता ही महंगाईची मार झालेली आहे. मी तुम्हाला फक्त 2-4 वस्तू सांगितलेल्या आहे, अजून काही वस्तू सांगितल्या, काही वस्तूंचे भाव सांगितले तर तुमचे डोके चक्रावून जातील. बरेच जण विचार सुद्धा करत नाही. शेंगदाणा काय लिटर आहे? शेंगदाण्याचं तेल घेतलं तर 200 रुपये लिटर आहे आणि शेंगदाणा घेतलं तर 150 रुपये किलो आहे. 3.5 किलो शेंगदाणे असलं तर 1 लिटर तेल निघत असतं, पण फक्त तुम्हाला शेंगदाण्याचं फ्लेवरचं तेल दिलं जातंय. म्हणून ही महागाई अतिशय गगनाला भिडलेली आहे. काल मी रात्री युट्यूबवर तेजस्वी यादवचं भाषण ऐकत होतो. तेजस्वी यादवने असं म्हटलं, भारतीय जनता पार्टीच्या एक नेत्या स्मृती इराणी यांनी एक गाणं त्यावेळेस काढलं होतं, महंगाई तो डायन बन गई, महंगाई तो अब डायन बन गई. भारतीय जनता पार्टीच्या महिला गाडीनं रस्त्यावर आंदोलन केली होती. मग तेजस्वी यादवने विचारलं, 2014 को महंगाई तो डायन बन गई थी, अब क्या तुम्हारी महबूबा हुई है क्या? ये महंगाई तुम्हारी महबूबा हुई है क्या? मला वाटतं ही स्थिती महागाईची आपण समजून घेतली पाहिजे. म्हणून हे सरकार फसवणूक करणारं सरकार आहे, जनतेची अडवणूक करणारं सरकार आहे. आज हे भारतीय जनता पार्टी सरकार ज्या पद्धतीने या देशात काम करतं, खोटे आश्वासनं दिलेले आहेत, खोट्या घोषणा दिलेल्या आहेत. हर घर छत सांगितलं, कुठं छत मिळालं नाही. हर घर जल सांगितलं, कुठं जल मिळालं नाही. आज ही भारतीय जनता पार्टी, आज सकाळी पुढारीमध्ये एक चॅनलवर बातमी होती, या देशामध्ये जेवढे भारतीय जनता पार्टीचे 410 काय उमेदवार आहे, 125 लोक बाहेरच्या पक्षातून आलेले उमेदवार, 125 लोक. ही भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी राहिली नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीतून भारतीय जनता पार्टी होती. नमस्ते सदा वत्सले प्रार्थना म्हणणारी भारतीय जनता पार्टी होती. आज या लोकांना कोणतेही संस्कार राहिलेले नाही. आज ही भारतीय जनता पार्टीचे नरेंद्र मोदी सगळ्या ठिकाणी सांगतात, मैं ना खाऊंगा ना खाने दूंगा, लेकिन सब खाने वाले मेरे साथ में बिठाऊंगा. अशा प्रकारची मोदींची स्थिती आहे. सब खाने वाले मोदी के साथ बैठे है, सब खाने वाले. या महाराष्ट्राचा जर विचार केला तर किरीट सोमय्या भारतीय जनता पार्टीचा एक नेता रोज आरोप करत होता. यशवंत जाधववर आरोप केले जात होते, याचे या मुंबईमध्ये किती फ्लॅट आहे माहिती नाही, दुबईत किती प्रॉपर्टी माहित नाही, त्याची बायको उमेदवार आहे. नारायण राणेवर देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात भाषण केलं, ते उमेदवार आहे. प्रताप सरनाईक, मीरा भाईंदर त्यांच्यावर आरोप केले, ईडीची चौकशी झाली, आज त्यांच्या सोबत आहे. भावना गवळी जिची ईडीची चौकशी झाली, आज यांच्या बरोबर आहे. रवींद्र वायकर ज्यांनी सांगितलं की माझ्या समोर एकच पर्याय होता, जेल किंवा पक्षांतर. जर अशा पद्धतीनं ईडी सीबीआयच्या धमक्या देऊन जर लोकांना फोडलं जात असेल तर अशा प्रकारची ही भारतीय जनता पार्टी आहे. ना खाऊंगा ना खिलाऊंगा ना खाने दूंगा म्हणणारी भारतीय जनता पार्टी. या देशाचे इलेक्ट्रो बॉन्ड निघाले 13,500 कोटी रुपयाचे इलेक्ट्रो बॉन्ड, 13,500 कोटीचे. एकट्या भारतीय जनता पार्टीला 8,500 कोटी रुपयाचे इलेक्ट्रो बॉन्ड आहे. माझ्याकडे सगळ्या कंपन्यांच्या याद्या आहे,
मग मेगा इंजिनिअरिंग कंपनी असेल, अनेक कंपन्या असतील, या सगळ्या कंपन्यांचा याद्या आहे. या सगळ्या कंपन्यांचा जर हिशोब बघितला तर ना खाऊंगा ना खाने दूंगा. शंख नाद होऊ दे, रणदूत तुम्ही वाजू दे, नाद घोष गरजू दे विशाल. दुष्ट शक्ती झाल्या मार्ग स्पष्ट दावल्या, भेटू दे शिवसेनेची मशाल. छत्रपती शिवाजी महाराज की. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं चिन्ह, मशालच निवडा. युवा सेना प्रमुख, सन्माननीय माजी मंत्री, या महाराष्ट्राचा सन्मान, सन्माननीय आदित्य ठाकरे साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आदित्य साहेब येईपर्यंत किल्ला लढवलेला आहे आणि हा किल्ला लढवत असताना मी जो मुद्दा सांगत होतो, ना खाऊंगा ना खाने दूंगा, लेकिन सब खाने वाले साथ में 13,500 कोटीच्या बॉन्डपैकी 8,500 कोटीचे बॉन्ड एकट्या भारतीय जनता पार्टीला आहे. म्हणून ही भारतीय जनता पार्टी आहे जी शेतकऱ्यावर गोळीबार करणारी भारतीय जनता पार्टी आहे. ही वारकऱ्यावर गोळीबार करणारी भारतीय जनता पार्टी आहे. मराठा समाजाच्या मोर्चावर गोळीबार करणारी भारतीय जनता पार्टी आहे. आज या देशाचा महाराष्ट्राचा विचार जर केला तर अशा पद्धतीनं राज्य करणारी भारतीय जनता पार्टी आहे. या देशामध्ये कधी नव्हे तर या देशातल्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना पत्रकार परिषदा घ्याव्या लागलेल्या आहेत. आणि म्हणून मी आपल्याला आवाहन करेल, ही निवडणूक देशाची निवडणूक आहे, ही निवडणूक निष्ठेची निवडणूक आहे. आज आपल्या समोर गद्दार उभे आहेत. हा महाराष्ट्र निष्ठावानांचा आहे, हा महाराष्ट्र तानाजी मालुसरेंचा आहे, हा महाराष्ट्र एसआजी कंकचा आहे, हा महाराष्ट्र बाजीप्रभू देशपांडेचा आहे, हा महाराष्ट्र खंडोजी खोपडेचा नाहीये, हा महाराष्ट्र गद्दारांचा नाही, हा महाराष्ट्र खुद्दारांचा आहे. म्हणून आपल्या समोर एक गद्दार उमेदवार उभा आहे ज्यांनी गद्दारी केलेली आहे, आणि इकडे खुद्दार निष्ठावान उमेदवार अनिल देसाईंच्या रूपानं आपल्या समोर उभा आहे. म्हणून बांधवांनो, आपल्या समोर या स्पष्टपणे सगळ्या बाजू आहे. मी आपल्याला आवाहन करेल, विनंती करेल, अशा प्रकारचं हे सरकार या महाराष्ट्रातून या भारतातून आपल्याला हकलायचं आहे. निश्चित इंडिया आघाडीची सत्ता या हिंदुस्थानात येणार आहे, आणि ज्या सत्ता येईल त्यावेळेस या सत्तेमध्ये एक खासदार अनिल देसाईच्या रूपानं सुद्धा असावा, अशा प्रकारचं आव्हान करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर प्रतिमेचं पूजन होईल. मान्यवरांनी प्रतिमेचं पूजन करावं. दिवाकरजी रावते साहेब, युवा नेते सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब व शिवप्रतिमेस आदित्य साहेब ठाकरे पुष्पहार अर्पण करतील. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांना दिवाकर रावते साहेब, आपले उमेदवार अनिलजी देसाई साहेब आणि बाळासाहेबांच्या प्रतिमेस विरोधी पक्षनेता अंबादास दानवे साहेब पुष्पहार अर्पण करतील. विजय असो, विजय असो. या या विभागाचे लोकसभेचे उमेदवार माननीय अनिल भाऊ देसाई हे आपले मनोगत व्यक्त करतील. व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचं तरुण उमदं, महाराष्ट्रातच काय
देशामध्ये झंझावात निर्माण करणारं सळसळतं नेतृत्व आदित्यजी ठाकरे, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकरजी रावते, महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादासी दानवे, व्यासपीठावर उपस्थित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष तसेच महाविकास आघाडीचे आणि इंडिया गठबंधनचे नेते, उपस्थित सर्व शिवसैनिक बंधू भगिनींनो, महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते, 20 मे अगदी जवळ येऊ लागली आहे. येत्या सोमवारी मतदानाचा हक्क आपण बजावणार आहात. एक नागरिक म्हणून, एक मतदार म्हणून निवडणुकीची धग ही शिगेला पोहोचली आहे. रणधुमाळी निवडणुकीची आपण सर्वजण पाहताय. या निवडणुकीचं आगळं वेगळं महत्त्व म्हणजे की सत्ताधीश पक्षाला काय बोलावं, मतदारांसमोर काय मांडावं, या देशाला कुठला विचार द्यावा काहीच नाही आहे. कारण महाराष्ट्राचं जर म्हटलं तर 2019 एक चांगलं सरकार, मजबूत सरकार उद्धवजींच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं चांगलं होतं. करोनाची महामारी आपण पाहिली, मुंबई काय, राज्य काय आणि देश काय आणि जगसुद्धा त्या महामारीच्या विळख्यात होतं. एक चिंता सगळ्यांनाच खाऊ लागली होती, काय होणार, एकंदरीत मानवजातीचं काय होणार. त्यातही एकत्रितरित्या, संघटितरित्या एकमेकांना मदत करू अशा प्रकारची स्थिती सगळीकडे पाहिजे होती. परंतु आपल्याच देशामध्ये दिल्लीश्वरांचं काय चाललं होतं महाराष्ट्राकडे बघून हे आपण सगळ्यांनी पाहिलं की एक कुठेतरी अशी टूम वाजवली जात होती की एक नवखा माणूस ज्याला राजकारणाचा किंवा गव्हर्नन्सचा गंध नाही आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करतोय, काय होईल. इथे मुंबईमध्ये धारावी आहे, धारावीमध्ये जर कोरोनाच्या महामारीचा बॉम्ब फुटला तर धारावी काय, मुंबई गळंकृत होईल, महाराष्ट्र संपून जाईल, अशा प्रकारची कुठेतरी अटकळ यांची चालू होती. परंतु कुठेही न डगमगता एका आत्मविश्वासाने ते खंबीर नेतृत्व, संयमी नेतृत्व आपल्या सगळ्यांसमोर होतं. प्रत्येक कुटुंबातला सदस्य त्यांना कुटुंब प्रमुख मानू लागला अशा प्रकारचं त्यांचं वर्तन होतं. तो दिलासा, तो आधार आजही महाराष्ट्र मुंबई विसरलेला नाही आहे. त्या कोरोनाच्या महामारीतून अगदी सुखरूपरित्या मुंबईला, महाराष्ट्राला बाहेर काढलं. त्यांच्या नावाची वाखाणणी होत गेली, तुम्हाला ते पचत नव्हतं एकीकडे, तुम्हाला ते रुचत नव्हतं. परंतु सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा अगदी उद्धवजींचा दस्तूर खुद्द उल्लेख करत की या धारावी आणि या मुंबईचं मॉडेल इतर राज्यांमध्ये करा, देशाची दशा करू नका, हा दम भरत होते एका बाजूला सर्वोच्च न्यायालय, एका बाजूला देशामध्येच जे सर्वे केले जात होते त्यामध्ये 5-5 वेळा सर्वे केले, त्यामध्ये अभिमानानं सांगायला बरं वाटतं, आपल्याला छाती भरून येते की आपल्या उद्धवजींचं नाव पहिल्या 5 मुख्यमंत्री नेहमी वरचं नाव राहिलं, 1 नंबरचं नाव राहिलं, हे यांना खपत नव्हतं. महाराष्ट्राची गती, अर्थगती थंडावली होती, देशाची थंडावली होती, जगाची होती, परंतु महाराष्ट्राला परत एका रुळावर आणण्याचं काम उद्धवजी करत होतं, एका तडपेनं करत होते. निसर्ग तोकते अशी चक्रीवादळ सुद्धा आली, परंतु कुठेही न डगमगता त्या शेतकऱ्याला आधार दिला, त्या कष्टकऱ्याला आधार दिला, नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या तरुणांना हात देण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता, महाराष्ट्राला गती देण्याचं काम सुरू होतं. आणि एकीकडे छलकपट आणि कारस्थान जे महाराष्ट्राच्या संस्कृतीनं, महाराष्ट्राच्या माणसानं कधी विचारही केला नव्हता, देशानं पाहिलेलं नव्हतं अशी संस्कृती तुम्ही आणली. ज्या दिवशी उद्धवजींना तुम्ही पाय उतार व्हायला लावलं घातल्या कपड्यानिशी, त्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्र हळहळला, संपूर्ण महाराष्ट्र रडत होता. परंतु त्याच दिवशी या खुद्दार महाराष्ट्राच्या मतदारानं, नागरिकानं
निश्चयही एक केला होता की येऊ द्या वेळ, लोकशाहीमधलं सगळ्यात मोठं हत्यार आमच्याजवळ आहे ते म्हणजे आमच्याजवळ मतदानाचा हक्क आहे, तो आम्ही बजावून दाखवू. उद्धवजी, तुम्हाला पुन्हा महाराष्ट्राची गादी मिळेल, आम्ही ते करून दाखवू. प्रत्येक महाराष्ट्राचा नागरिकांना केलेला निर्धार आता येऊन ठेपलाय. यांनी काय काय नाही केलं. 2014 राज्यावर येताना, देशावर येताना सत्ता दिली, उद्धवजींचं नेतृत्व होतं, महाराष्ट्रानं तुम्हाला भरभरून हात दिला. महागाई कमी करणार, अच्छे दिन आणणार, 2 करोड नोकऱ्या देणार, या सगळ्या गोष्टी वाऱ्यासारख्या विझल्या, या वाऱ्यामध्ये गेल्या. त्यांनी मतदारांचा विचार केला नाही, नागरिकांचा विचार केला नाही, नागरिकांना सांगण्यासारखं काही नाही उरलंय. आज तुम्ही फक्त आणि फक्त एकच काम करताय. 2014 गेलं, 2019 पुन्हा एकदा लोकांना स्वप्न दाखवली, पुन्हा एकदा उद्धवजींनी सांगितल्याप्रमाणे आपण साथ दिली आणि पुन्हा तुम्ही गादीवर आलात. आमच्या बरोबर जो व्यवहार केलात हे सगळं जनतेच्या नजरेत आहे. तुम्ही म्हणता सहानुभूती, स्वतःच आपल्या पद्धतीनं काय काय हे करताय की सहानुभूती होती, सहानुभूती गेली. अरे सहानुभूती ती सहानुभूती नव्हती. उद्धवजी सारख्या या नेतृत्वानं महाराष्ट्राला दिलेलं नेतृत्व, महाराष्ट्र पुढे नेण्याचं काम आणि एक प्रामाणिकपणा, सच्चेपणा, एक चारित्र्यवान नेत्याला तुम्ही दूर करू शकत नव्हता. तुम्ही अशा रीतीने न करता तुम्ही छलकपट कारस्थान करून केलं, ते नागरिकांनी पाहिलंय आणि नागरिकांनी केलेला तो निर्धार आहे. आज 20 मे रोजी येणारी निवडणूक तुम्हाला मतदानाचा हक्क देणार आहे. या भारताचं संविधान ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं, जे आपण विश्वरत्न महामानव म्हणतो, भारतरत्न आहेत, या भारतरत्नानं, या भारताच्या सुपुत्रानं लिहिलेलं हे भारतीय संविधान बदलण्याची भाषा हे करतायत. आज यांना हे करायला देण्याचा अधिकार अजिबात मिळू शकत नाही, एवढं भारतीय संविधान मजबूत आहे. आणि या भारतीय संविधानामध्ये मतदारांना दिलेला हक्क हा सर्वात उच्च कोटीचा हक्क आहे. तो हक्क बजावण्याची तारीख आज तुमच्या समोर येऊन ठेपली आहे, 20 मे. तुम्हाला या महाराष्ट्रामध्ये घडलेली ही संस्कृती, या प्रकारचं कटकारस्थान करणारे हे, यांचे ज्या पद्धतीनं सरकार बदलू शकतात, आम्ही घरं तोडू शकतो, आम्ही पार्टी फोडू शकतो असं मिजासाने म्हणवणाऱ्या यांना जागा दाखवायची वेळ आली आहे आणि ती 20 मे रोजी आली आहे. आणि ती संपूर्ण ताकद एक मतदार म्हणून प्रत्येकाला आपल्याजवळ आहे. मतदान झाल्यानंतर विसरले, गेली 5 वर्ष आमदार कुठे गेले, खासदार कुठे गेले, 10 वर्ष काय काम केलं. आज ही मुंबई, दक्षिण मध्य मुंबईची लोकसभेची जनता रडते. आज प्रश्न विचारले जात आहेत, परंतु यांना आता उभारायची सोय नसल्यामुळे त्यानंतर मग कुठेतरी काहीतरी करा. आज अगदी इथपर्यंत येऊन ठेपले आहेत की आपण जिथं जिथं प्रचार फेरीच्या माध्यमातून जातोय, त्या प्रचार फेरीला आपल्याला देण्याचं जे परमिशन लागतं ते पोलीस खातं देत नाही आहे, प्रशासन देत नाही. आज त्या प्रशासनाच्या उत्तराधिकाऱ्यांना मी जवाब विचारला, हीच लोक, हेच मतदार रस्त्यावर येऊन सगळं रोखतील आणि ठप्प करून टाकतील जर तुम्ही अशा प्रकारचं हे केलं. आम्ही प्रेसमधनं दाखवू, सगळीकडनं तुम्हाला कळेल हे काय चाललंय, कारण यांच्याजवळ सांगण्यासारखं काही नाही आहे, कर्तृत्व शून्य. आणि मग कुठंतरी बदनामी करायची. आज देशभरामध्ये तुम्हाला ललकारणारे, टक्कर देणारे, तुम्ही कितीही आलात, 36, 37, 38 तुमची पार्टीज घेऊन NDA वगैरे बोलण्याची गल्गना करत असाल, एक फक्त महाराष्ट्राचं नेतृत्व उद्धवजीच्या रूपाने तुम्हाला ललकारतोय. तुमच्याजवळ हिंमत नाही आहे, तुमच्याजवळ शब्द नाही आहे, तुमच्याजवळ कर्तृत्वानं करण्यासारखं काम नाही आहे. आणि हेच महाराष्ट्राचे कारण, ही ताकद महाराष्ट्राच्या लोकांनी उद्धवजींना दिली आहे. शिवसेना प्रमुख हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलेलं काम, यांनी दिलेला वारसा, आज तुम्ही म्हणता हा आमचा वारसा आहे. शेवटी त्या एका इंटरव्ह्यूमध्ये मी बोललो की ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स. तुम्ही बोलताय, तुम्ही करताय काय हे जग बघतंय, हे महाराष्ट्र बघतो, हे मुंबईकर बघतायत. आणि याचा धडा तुम्हाला मुंबईकर दाखवतील, महाराष्ट्राची जनता दाखवेल. आणि ते काम करण्यासाठी विसरू नका, आपल्या कर्तव्याला जागा. आणि आपली निशाणी मशाल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची निशाणी मशाल, मी आपला दक्षिण मध्य मुंबई या लोकसभा मतदारसंघातील एक उमेदवार म्हणून आपल्यासमोर आहे, महाविकास आघाडीचा, इंडिया गठबंधनचा उमेदवार म्हणून आपल्याजवळ, आपले आशीर्वाद मागतोय. मला विश्वास आहे, मला खात्री आहे, आपण मला ती संधी द्याल, आपण आपण दिलेल्या संधीचं सोनं करेन, एवढं विश्वास आणि एवढं वचन आपल्याला देतो आणि आपले रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद भाऊ. यानंतर ज्यांची आपण आतुरतेने वाट बघत होतो,
युवा चैतन्य ज्यांनी महाराष्ट्रामध्ये एक वादळ निर्माण केले, ते आपले युवा सेना प्रमुख माजी मंत्री आदित्यजी ठाकरे हे आपल्याला संबोधित करतील. जय महाराष्ट्र. मी आज पहिला प्रश्न आपल्याला विचारणार आहे. मतदानाला 4-5 दिवस राहिलेले आहेत, प्रचाराची काही गरज राहिली आहे का? चला भाषण संपलं. कारण जर आता प्रचाराची गरज राहिली तर आपण एवढे दिवस काय बघत होतो आणि काय पाहत होतो, काय अनुभवत होतो हे आपण सगळं विसरल्यासारखं होईल. गेले 2-2.5 वर्षात आपण पाहिलंय महाराष्ट्राचे जे हाल होत आहेत. त्यांची तारीख चुकली आहे, मला वाटतं 4 जून त्यांना आल्यासारखं वाटलेलं आहे. बघा, मोठ्या साहेबांची घोषणा दिली आणि मोठे मोठे आवाज पण बंद पडले. ही ताकद आहे त्या घोषणामध्ये. पण गेले 2-2.5 वर्ष आपण पाहत आहोत आपल्या मुंबईवर, आपल्या महाराष्ट्रावर जेवढे अन्याय होत चाललेला आहे. एक अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसवलं. ताई आपण खुर्चीवर बसा ना. बाबीजी आपण पाहिजे तर वरती या, या वरती या, वरती बसा. अनेक वर्ष आपले रेल्वे कामगार सेनेत काम केलेले. आणि मग हे 2-2.5 वर्ष पाहत असताना आपण वाट पाहत होतो ती ह्या 2024ची. 2024 आल्यानंतर साधारणपणे जानेवारीपासून निवडणुकीचे वारे वाहू लागले होते. निवडणुका आत्ता लागतील, नंतर लागतील, आत्ता लागतील, नंतर लागतील. काही विश्लेषक बोलायचे लवकर निवडणुका लागतील, काही काही सांगत होते एप्रिलमध्येच लागतील, काही काही सांगत होते मार्चमध्ये लागतील. आणि झालं असं की 17 मार्चला जेव्हा निवडणुका घोषित झाल्या आपल्या सर्वांना वाटलं होतं अरे 20 मे मुंबई कसे काढणार आपण 2 महिने प्रचारात, एवढी मोठी खेचली का निवडणूक, ही भाजपच्या फायद्यासाठी खेचलेली आहे. आपल्याला वाटायला लागलं पूर्ण भाजपा त्यांची यंत्रणा येऊन सगळीकडे पसरेल. आणि ठरत असं गेलं की पहिला टप्पा झाला निवडणुकीचा, दुसरा टप्पा झाला, तिसरा टप्पा झाला, चौथा टप्पा झाला. आपण मुंबई असेल, ठाणे असेल, पालघर असेल, कल्याण असेल, नाशिक असेल, हा पूर्ण टप्पा जो आहे हा 5व्या टप्प्यात आहे. आणि आपल्याला भीती वाटत होती ती हीच की आपल्या हक्काचा मतदार जो आहे, आपला शिवसैनिक जो आहे, आपल्या महाराष्ट्र हिताचे जे मतदार आहेत हे सगळे आपल्या गावी जातील का. पण दिसतंय सगळीकडे चित्र असं, आत्ताच मी मुलुंडमधून आलो आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघात असं चित्र दिसतंय. ज्यांना सुट्टी घ्यायची होती, ज्यांना गावी जायचं होतं, गावी जाऊन आलेले आहेत. कारण त्यांना पण आतुरतेने वाट जे पाहत होते ते ह्या 20 मेची पाहत होते. आणि ही वाट आपण एवढ्यासाठीच पाहत होतो की ज्यांनी आपल्या महाराष्ट्राची वाट लावली, ज्यांनी आपल्या मुंबईची वाट लावली, जे महाराष्ट्र लुटत होते, जे मुंबई लुटत होते, त्यांना आता पळवून लावायचं आहे, केंद्र सरकार बदलायचं आहे. तो दिवस आता जवळ आलेला आहे. 2 वर्ष मुंबई म्हणून जर आपण विचार केला, अवकाळी सरकार आपल्या डोक्यावर बसलेलं आहे. आणि अवकाळी सरकार डोक्यावर बसल्यानंतर सो थेट सगळीकडे हे गद्दार घालत होते, हे गद्दार गँगची लोक घालत होती. स्थानिक आमदार जे आहेत, माहीमचे स्थानिक आमदार, मला वाटतं दानवे साहेब आपल्याला माहिती आहे कुठे कुठे फ्लॅट आहेत, आता कळलं असेल तुम्हाला, महेशजीनी सांगितलं असेल. मागच्या वेळी विशाखाताईंनी तर पोलखोल पूर्ण केलीच होती. काय नवीन फ्लॅट आलेत? त्यांना आता निवडणुकीत फ्लॅट करून टाकायचं आहे. पण ही सगळी लोक आपल्या शिवसेनेमुळे वाढली, शिवसेनेवर मोठी झाली. अनेक वेळा स्टँडिंग कमिटीची आपण त्यांना पदं दिली होती.
सगळं काही खायचं ते खाल्लं, अपचन तुम्हाला झालं आणि म्हणून तुम्ही गुजरातला पळून गेलात, आज आमच्यावर चालून येतात. अहो, हिंमत जर करायची असेल तर वार समोरून तरी करा. मागून वार करणारे तुम्ही स्वतःला शिवसेना म्हणून तरी कसे घेऊ शकता? हा विचार माझ्या मनात येतो, आपल्या सर्वांच्या मनात येतो. आणि म्हणून प्रत्येक निवडणुकीत आणि आज खास इंटरव्ह्यूमध्ये जेव्हा मला विचारलं गेलं की आदित्य शिवसेना विरुद्ध शिवसेना आहे, कशी लढाई होणार, मी सांगितलं शिवसेना विरुद्ध शिवसेना नाही, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही एकमेव शिवसेना आहे. शिवसेना विरुद्ध चिंदी चोर, शिवसेना विरुद्ध गद्दार गँग, शिवसेना विरुद्ध बाप चोर पक्ष चोर. मी येणार होतो त्याच्यावर, तुम्ही लवकर आलात. पण आज हीच परिस्थिती आपल्याला मुंबईत दिसत आहे. ह्या 2 वर्षांमध्ये अनेक घोटाळे आपण रावते साहेब लोकांसमोर आणले होते. अनेक घोटाळे जेव्हा लोकांसमोर आणले तेव्हा सगळ्यात पहिला घोटाळा मी जो लोकांसमोर आणला तो रस्त्याचा घोटाळा होता. मागच्या वर्षी 15 जानेवारी 2023 रस्त्याचा घोटाळा मुंबई महानगरपालिकेचा प्रशासक चहल बसले असताना, या मिंदे सरकारमध्ये जो घोटाळा झाला 6,080 कोटीचा घोटाळा आपण लोकांसमोर आणला आणि 1,000 कोटीची बचत आपण मुंबई महानगरपालिकेला करायला लावली, ते ह्या शिवसेनेची ताकद आहे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याची ताकद आहे. आणि अजूनही मी दावा करून सांगू शकतो तुम्हाला, परत एकदा पत्रकार परिषद घेणारच आहे. त्या 5 की 6 पत्रकार परिषदांमध्ये मी प्रत्येक रिजनचा घोटाळा काढला होता. त्याच्यात मुंबईमधला ह्या 6 झोनचा घोटाळा जेव्हा काढला, 5 झोनचा जेव्हा घोटाळा काढला, आपण 1,000 कोटीची बचत केलीच, ती बचत आपल्या पैशांची होती. पण अजूनही तुम्हाला दावा करून सांगतो, मुंबईत एक सुद्धा रस्ता ह्या घोटाळेबाजांनी पूर्ण करून दाखवला नाहीये. जी कामं आपण दाखवत होतो होर्डिंगवर दाखवत होतो 2012 जेव्हा निवडणूक लढलो, जेव्हा 2017 निवडणूक लढलो, श्रद्धाताई आपण 12 महापौर होतात, आपल्याला आठवत असेल जेव्हा आपण बैठका करायचो तेव्हा आपण ठळकपणे होर्डिंगवर उद्धव साहेबांनी दाखवलं होतं, जी काम आपण केली होती आपल्या निवडणुकीचं ब्रीदवाक्य होतं करून दाखवलं. कुठेही आपला चेहरा स्वतःचा, आपल्या नेत्यांचा चेहरा, आपल्या कार्यकर्त्यांचा चेहरा, इकडून तिकडून ओढलेले ओरबाडलेले नेते असे घेतले नव्हते. आपण जी कामं केली होती ती आपण लोकांसमोर आणली, ते लोकांनी विश्वास त्या कामांवर ठेवला, त्या फोटोवर ठेवला, ती करून दाखवलेली कामं त्याच हिमतीवर, त्याच ताकदीवर, त्याच जिद्दीवर आपण 2012 निवडणूक जिंकलो आणि 2017 जिंकलो. या दोन्ही निवडणुका जिंकत असताना जी अनेक कामं आपण केली, 1997 मला आठवतं जेव्हा मिलिंद वैद्यजी महापौर झाले होते तेव्हा आपण मुंबई महानगरपालिका म्हणून 600 कोटीच्या तोट्यात होतो, डेफिसिटमध्ये होतो. पण तीच मुंबई महानगरपालिका आर्थिक प्लॅनिंग करून जे काही आपण नीट व्यवस्थापन करायचं होती ती व्यवस्था करून 650 कोटीची जी तोट्यात होती मुंबई महानगरपालिका तिला 92,000 कोटीच्या सरप्लसमध्ये आणलं. ह्याला शिवसेनेचं काम म्हणतात, ह्याला मुंबईवरचं प्रेम बोलतात. ह्याच मुंबई महानगरपालिकेच्या 92,000 कोटीच्या फिक्स डिपॉझिटमधून BST सेवा, सगळेच इथे BST तर वापरत असाल आपण, BST सेवा आपण 3,500 बसेस चालवत होतो, त्या 3,500 म्हणजे तुम्हाला खरा आकडा द्यायचा असेल तर 3,337 बसेस हा युनियन बरोबर आपला करार झाला होता, त्या बसेस तर चालवतच होतो आपण. आपलं स्वप्न होतं की 2027 10,000 इलेक्ट्रिक बसेस मुंबईमध्ये आणायच्या, त्याच्यातून 950 इलेक्ट्रिक बसेस डबल डेकर आणायच्या. आणि हे सगळं करत असताना जगातली सर्वात परवडणारी सेवा आपली BST, 5 रुपयात 5 किलोमीटरला जाऊ शकता, 10 रुपयात तुम्ही 10 किलोमीटरचा प्रवास करू शकता, 15 रुपयात तुम्ही 15 किलोमीटरचा प्रवास करू शकता, आणि 15 किलोमीटरहून जास्ती जर तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही 20 रुपयात कुठूनही कुठे जाऊ शकता. ह्याला बोलतात मुंबईवर प्रेम. पण आज या मिंदे सरकारनी, या खोके सरकारनी प्रस्तावित केलेलं आहे की 5 रुपये वाढवून 10 रुपये करायचे. प्रत्येक जो फ्लॅट फेअरचा आपला दर होता तो वाढवायचा, जी परवडणारी सेवा आहे ती महाग करून ठेवायची, आणि बसेस जे आहेत ते 3,500 वरनं आता 3,000 वर आणलेले आहेत. मुंबईकरांचे हाल मी पाहायला लागलेलो आहे. बघा, मी सत्य बोलते, देवळातली घंटा पण वाजते, मुंबईकर रांगेत लागतात. आज जे बसस्टॉप आपण नीट करत होतो, चांगले करत होतो, तिथे होर्डिंग लागायला लागलेले आहेत. LED होर्डिंग असतील, आता बसस्टॉप आहे की होर्डिंग आहे हे कळत नाही. मुंबईकरांना उभं राहायला जागा नाही आहे, आणि सगळे जे भूखंड आहेत ते एका मागोमाग एक आपण पाहतोय. कॉन्ट्रॅक्टरच्या कशात आणि बिल्डरच्या कशात आणि कॉन्ट्रॅक्टरच्या कशात. तुम्ही आज ठरवायचं आहे की बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरची मुंबई राहणार आहे की मुंबईकरांची मुंबई राहणार आहे. हा निर्णय आपल्याला घ्यायला लागेल, कारण जसं मी सांगितलं जे प्रेम आपण मुंबईवर दाखवलेलं आहे, मग शाळा असतील, हॉस्पिटल असतील, रस्ते असतील, फुटपाथ असतील, गार्डन्स असतील, मुंबई जपण्याचं काम केलंय, मुंबई जोपासायचं काम केलंय, मुंबईला पुढे नेण्याचं काम केलेलं आहे 2.5 वर्षांमध्ये. ह्याच मिंदेंच्या हातात, या मिंदे सरकारच्या हातात, या गद्दारांच्या हातात जेव्हा मुंबई आली तेव्हा आपण बघतोय रस्त्यावरचे धिंगाणा घालत आहेत. माझ्या तर कानावर असं ऐकू येतंय
की जे आमदार आहेत माहीममधले ते 5-5, 10-10 हजार लोक रुपयांसाठी दुकानदारांना हल्ली सतवतात, शाळेंना सोडत नाहीयेत, प्ले स्कूलला सोडत नाहीयेत, चिंदी चोरी करायला लागलेत. आणि सगळ्यात घाणेरडा प्रकार जो त्यांनी ह्या माहीममध्ये केला, ह्या मतदारसंघात केला, तो म्हणजे आपल्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीमध्ये बंदूक काढली आणि पोलीस स्टेशनमध्ये बंदूक ती जाऊन चालवली. हे त्यांचं हिंदुत्व आहे का? आज तुम्हाला विचार करायचा आहे की मुंबई कोणाच्या हातात जाणार आहे? ह्या गद्दारांच्या हातात जाणार आहे, पक्षचोरांच्या हातात जाणार आहे, बापचोरांच्या हातात जाणार की मुंबईकरांच्या हातात राहणार? हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आणि तो निर्णय करण्याची वेळ ही 20 मे असणार आहे. तुम्ही ठरवा तुम्ही कोणाला मतदान करणार. ही निवडणूक कदाचित कोण पंतप्रधान बनेल, कोणाचं सरकार बनेल, ही नाहीच आहे. तर देश ठरवेल आणि आपण सगळे ठरवणार, प्रत्येक मत ठरवणार. पण तेवढीच महत्वाची निवडणूक हे मुंबई काय कोण ठरवणार आणि मुंबई कशी पुढे जाणार ह्याच्यावर निर्धारित झालेली. आता मुंबईसाठी ही निवडणूक फार महत्वाची आहे. भाजपचा जे हेतू आहेत, भाजपचे जे विचार आहेत, ते महाराष्ट्राला तोडण्याचे आहेच, पण तेवढे देखील मुंबईला कमजोर करण्याचे आहेत. तोडू शकत नाहीत कारण आपण या गल्ली गल्लीत आहोत. आपण जोपर्यंत या मुंबईत आहोत, या महाराष्ट्रात आहोत, महाराष्ट्राचे तुकडे भाजप करू शकणारच नाही, पण करू शकले नाहीत तर त्यांचा प्लॅन बी आहे, मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करा. मुंबई न परवडणारी करा, मुंबईत साधा माणूस राहणारच नाही अशी करा, नुसतं लोधा यांच्या बिल्डिंगमध्ये राहणारी मुंबई करा. पण मुंबई जी मुंबईकरांची आहे, आपल्या हक्काची मुंबई आहे, आपल्या हक्काच्या मुंबईकरांना मुंबईचे हद्दपार करा करायला लावण्याचं हे स्वप्न जे आहे भाजपाचं, हे तुम्ही त्यांना साकारू देणार आहात की नाही हे तुम्हाला 20 मेला ठरवायचं आहे. हीच मुंबई आहे ज्याने देशाला दिशा दाखवलेली आहे, हीच मुंबई आहे ज्याला आर्थिक शक्ती म्हणून आपण मानायचो, हीच मुंबई आहे जे देशाचं अर्थचक्र चालवते. आणि ह्याच मुंबईची जी ताकद आहे ती भाजपला मोडायची, आणि गेल्या 10 वर्षामध्ये आपण विचार करायचा आहे. खास करून इथे जे कोणी बसले असतील, या बिल्डिंग्समध्ये आजूबाजूला कोणी असतील ज्यांनी चुकून भाजपला मतदान केलं असेल, तुम्ही विचार करायचा आहे की भाजपला निवडून दिल्यानंतर गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या महाराष्ट्राला काय मिळालं, काय फायदा झाला आपल्या महाराष्ट्राचा, आणि मुंबईला काय मिळालं, मुंबईकरांच्या हातात काय आलं. एक ज्या गोष्टी होत्या आपल्या हक्काच्या गोष्टी होत्या, ते निघत चालल्यात, आपल्याकडून चालल्यात, ते गुजरातला चाललेले आहेत. जर संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करायचा तर महाराष्ट्रातून वेदांता फॉक्सकॉन ही कंपनी 2.5 लाख कोटीची कंपनी, गुंतवणूक आपल्या राज्यात जी येणार होती, 1 लाख तरुण तरुणींना रोजगार निर्माण करणारी कंपनी, आपलं सरकार असतं तर हमखास 100% आपल्या राज्यात आली असती, आपण आणली असती. तीच ह्या मिंदे सरकारनी, ह्या गद्दार गँगनी उचलली सरकार बसल्या बसल्या आणि पाठवली त्यांनी गुजरातला. एअरबस टाटाचा प्रोजेक्ट असेल, आपल्याला नागपूर इथे मिहानला द्यायचा होता. मेडिकल डिव्हाइसचा पार्क होता, छत्रपती संभाजीनगर इथे येणार होता. बल ड्रग पार्कचा प्रोजेक्ट होता, तो रोहामध्ये येणार होता, रायगडला येणार होता. रिन्युएबल एनर्जी इक्विपमेंट पार्क असं होतं, ते अमरावती इथे येणार होतं. टेक्सटाईल पार्क पण तिथे येणार होतं. हे सगळं उचलून नेलं, हे गुजरातला नेलं, हेच तर सोडा आपली हक्काची वर्ल्ड कप फायनल पुत्रप्रेमामुळे नेली गुजरातला. ते जे आरोप करतात की पुत्रप्रेमामुळे शिवसेना फुटली, पुत्री प्रेमामुळे राष्ट्रवादी फुटली, माझा थेट आरोप आहे त्यांच्यावर, तुमच्या पुत्रप्रेमामुळे आम्ही वर्ल्ड कप हरलो, आमचा देश वर्ल्ड कप हरला. तुम्ही मला सांगा, वानखेडेला झाली असती ते क्रिकेट किती लोक बघतात, जरा हातवरती करा. क्रिकेट प्रेम्यांनी सगळेच करतात ना, इथे गल्ली क्रिकेट तर चालूच असतं आपलं. तुम्ही मला सांगा, वर्ल्ड कपची फायनल आपल्या मुंबईत झाली असती तर जिंकलो असतो ना आपण. पहिली कारण काय दिलं त्यांनी, आम्ही हिंदुत्वासाठी सोडून गेलो. मग सांगितलं अजितदादा फंड नाही देत, मग ते पण तिथे गेल्यानंतर अनेक वेगळी वेगळी कारणं दिली आणि आता पुत्रप्रेमावर आलं, तर माहित नाही पुढचं कारण काय देतील. राहिले तर ह्या निवडणुकीत साफच करायचं आपण त्यांना, पण राग मला ह्या गोष्टीचा येतो की तुम्ही आमच्या हक्काचा रोजगार, आमच्या हक्काची नोकरी इथून घेऊन जातात. मला गुजरातमध्ये तुम्ही काय नेता त्याच्याशी देणं घेणं नाहीये. जे काही गुजरातमध्ये तुमच्या व्हायब्रंट गुजरातमध्ये यायचं ते घेऊन जा ना तुम्ही, तुम्हाला बाहेरून कुठून येते गुंतवणूक घेऊन जा. काश्मीरमध्ये जायला यायचं त्याला तिथे येऊ दे, आसाममध्ये जायचं तिथे जाऊ दे. मणिपूर शांत केलाच, ते पापाने वॉर युक्रेनमध्ये थांबवलं, मणिपूर असून शांत करू शकले नाहीयेत. पण तिथे जरी शांतता आली तर तिथे ज्यांना जायचं त्यांना आनंदात जाऊ द्या, हे माझं नेहमी धोरण राहिलंय. केरळचं प्रगती झालीच पाहिजे. जेव्हा प्रत्येक राज्याची प्रगती होईल तेव्हा देश पुढे जाईल. पण मला राग ह्या गोष्टीचा येतो की आमच्या तरुणांच्या हक्काचा घास तुम्ही आमच्या हातातून खेचून घेऊन जातात आणि गुजरातच्या घशात जात आहे. तिथे मला राग येतो आणि मी तुम्हाला सांगतो, तिथे मी तुमच्यासाठी लढणार, म्हणजे लढणारच. आणि ही जर लढायची असेल आपल्याला, ही ताकद जर दाखवायची असेल, तर 20 मे आहे तो दिवस ज्या दिवशी तुम्ही दाखवू शकता की आम्हाला तुम्ही टेकन फॉर ग्रांटेड घेऊ शकत नाही, आम्हाला हलक्यात घेऊ शकत नाही, आम्हाला तुम्ही मूर्ख बनवू शकत नाही, कारण आमच्या हक्काचं जे आहे त्याच्यासाठी आम्ही लढणार, म्हणजे लढणार आणि जिंकणार, म्हणजे जिंकणार. हा तो दिवस 20 मेचा आहे. नोकर भरतीचा प्रश्न असेल, तलाठी भरतीचा प्रश्न असेल, पोलीस भरतीचा प्रश्न असेल,
सगळे जे काही हे विषय आहेत, पेपर फुटीचा विषय असेल, हे विषय आपल्याला सोडवायचे आहेत. किती वर्ष आपण अशाच्या असे टांगून ठेवणार ते विषय. 10 वर्षापूर्वी जेव्हा आपण सगळेच शिवसेनेचे कार्यकर्ते इथे मुंबईकरचे बसलेत, जे आपल्याला इथे आशीर्वाद द्यायला आलेले आहेत, आपण सगळ्यांनीच भाजपला जेव्हा मतदान केलं होतं, आपल्याला वाटलं होतं काहीतरी चांगलं या देशामध्ये घडेल. 2014 पर्यंत आपण जेव्हा भाजपासोबत युतीत होतो तेव्हा अनेकदा दिल्लीमधून फोन यायचा, सुषमाजींचा यायचा, अरुण जेटली साहेबांचं यायचा, राजनाथ सिंग साहेबांचं यायचा, की काँग्रेसनी युपीएनी गॅसचा 1 रुपये वाढवलेला आहे, पेट्रोलचा 1.5 रुपये वाढवलेला आहे, चला आंदोलन करायचं, आपल्याला भारत बंद करायचं आहे. आणि त्यावेळेला आपण सगळे कार्यकर्ते, आपण सगळे शिवसैनिक रस्त्यावर यायचो, आंदोलन करायचो. एक तर असे पण मंत्री झाले आहेत ज्या सिलेंडर घेऊन रस्त्यावर बसले होत्या. मंत्री झाल्यानंतर पुढची 10 वर्ष गॅस 400 वरनं गेला 1200 वर, म्हणजे गॅस 400 पार झाला. पण ह्यांना आठवलंच नाही, ह्यांना दिसलंच नाही की महागाई या देशात आलेली आहे. आपल्याला आठवत असेल जुलै 2012 आपण इथे मोठा मोर्चा काढला होता, मोठा मोर्चा काढला होता सिद्धिविनायकाजवळ, घंटानाद केला होता आपण, तिथे मी देखील होतो, आपण सगळ्यांनी ते सिलेंडर वगैरे दाखवलं होतं. तेव्हा आपण काँग्रेसच्या विरोधात आंदोलन करत होतो. 1 रुपये वाढला, 1.5 रुपये वाढला की आपल्याला दुःख व्हायचं की चला महागाई वाढली, आंदोलन करूया. आज तुम्ही मला सांगा, 10 वर्ष या भाजपाच्या सरकारचे डोक्यावर बसून झालेले आहेत, तुम्ही मला सांगा गॅस डिझेल पेट्रोल ह्याचे 2014 भाव तुम्हाला आठवतात तरी का? आठवतात? गॅस 400 पारचं तर 1200 पार झालेलं आहे. डिझेलची किंमत 2012-14 किती होती हो? किती होती? आता किती आहे पेट्रोल डिझेल सांगू नाही शकत. आणि ही जी परिस्थिती आपण जर पाहत असाल, गॅस डिझेल पेट्रोलची महागाई आहे, तसं घर पडवणं राहिलेलं नाही आहे. पण आपल्याला जे जाहीरनाम्यात भाजपचं सांगितलं होतं की 2022 प्रत्येक देशातल्या प्रत्येक नागरिकाला, आपल्या देशातल्या प्रत्येक नागरिकाला प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळणार आहे. इथे ज्यांना ज्यांना घरं मिळाली प्रधानमंत्री आवास योजनेत, त्यांनी हमखास दिलखुलासपणे हात वरती करून मला दाखवावं. SRA तर मिळालीच नाही आपल्याला, बरोबर आहे. प्रधानमंत्री आवास योजनेत कोणालाही घर मिळालं नाहीये, खोटं तर कोण बोलत नाहीये ना. काय प्रदीपजी तुम्ही काय म्हणता? चावे आहेत त्यांच्याकडे, किती चावे, कुठच्या कुठच्या स्कीमचे लपून ठेवले आहेत नंतर सांगतो, तो खुलासा आपण करून घेणारच आहे. आणि तुम्हाला अजून एक सांगतो, आज मी ते इथून आमदारांना सांगत आहे, आमच्या गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत तुम्ही बंदूक काढली, तुमच्यावर अतिरेक्यांचा कायदा UAPA मी टाकणार आहे, सोडणार नाहीये. पोलीस स्टेशनमध्ये तुम्ही फायरिंग केलंय, आमच्या पोलिसांवर तुम्ही फायरिंग केलंय, तुम्हाला अतिरेक्या सारखंच आत टाकणार आहे मी, हे मी तुम्हाला शब्द देतोय. पण जाऊ दे, ही निवडणूक त्यांची नाही आहे, त्यांना महत्व द्यायचं नाही आहे, त्यांना इशारा जो आहे तो काफी आहे. जाऊ दे जाऊ दे, पण 10 वर्षाचा विचार करूया. ह्या 10 वर्षामध्ये जसं मी सांगितलं, महागाई वाढत गेली, प्रधानमंत्री आवास योजनेत कोणाला घरं मिळाली नाहीत. दुसरं जे एक महत्वाचं वचन आपलं दिलं होतं, प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येतील. आलेत कोणाच्या खात्यात? आलेत कोणाच्या खात्यात? नाही आलेत. त्यांच्या खात्यात 50 खोके आले असतील, आपल्या खात्यात 15 लाख आले नाहीत. दुर्दैव आपलं ह्या देशाचं एवढंच आहे की गेल्या 10 वर्षामध्ये प्रत्येक निवडणुकीत भाजपाची जी यशोगाथा होती ती एवढीच होती की इथे सगळ्यांना वाटतं, जे कोण इथे बसलेत सगळ्यांना वाटतं की माझं भलं नाही झालं, पण मागच्या 50व्या रांगेत कोणाचं तरी भलं झालेलं आहे. इथे सगळ्यांना एवढंच वाटतं की इथे उभे आहेत त्यांचं काही त्यांना मिळालं असेल, पण इथे 6व्या रांगेत कोणीतरी बसलंय त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेत घर मिळालेलं आहे. इथे दुर्दैव हेच आहे आपलं की यशोगाथा भाजपाची ही राहिलेली आहे की इथे 15व्या रांगेत कोणाच्या तरी खात्यात 15 लाख आले असतील. हे खोटं बोला, रेटून बोला, खोटं बोला तर रडून बोला, ही जी त्यांचं धोरण राहिलेलं आहे ते ध्रुव राठीसारख्या लोकांनी मोडून काढलेलं आहे. आपल्या सर्वांच्या ते व्हॉट्सअपवर यायला लागलेलं आहे. आता लोक जेव्हा बोलायला लागलेले आहेत तेव्हा देशात चित्र बदलत आहे. आणि आता विचारतायत कब आएंगे अच्छे दिन. जाऊ दे, पंखा नाही आलं, चल. कब आएंगे अच्छे दिन? आणि मग जेव्हा आपण विचारतो कब आएंगे अच्छे दिन, तेव्हा भाजप सुरू करतं अब की बार 400 पार. 2 महिन्यापूर्वीचं नारा होतं अब की बार 400 पार. मग तिथून आलं मोदी सरकार, मग तिथून आलं भाजप सरकार, तिथून आलं NDA सरकार. आता आपल्याला प्रश्न विचारला जातोय, जर ह्यांचे आकडे कमी पडले तर तुम्ही त्यांच्यासोबत जाणार का? 2-4 इंटरव्ह्यूमध्ये मला विचारलं, मी त्यांना स्पष्ट सांगितलं, जे उद्धव साहेबांचं पण उत्तर आहे आणि माझ्या मुंबईकरांचं उत्तर आहे, की तुम्ही जे आमच्या महाराष्ट्राचे हाल गेल्या 10 वर्षात केलेले आहेत, तुम्ही जो अन्याय ह्या मुंबईवर केलेला आहे, मुंबई लुटणाऱ्यांशी तडजोड नाही.
महाराष्ट्र द्वेष्टांशी तडजोड नाही. संविधान जे संपवायला निघालेले आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान जे संपवायला निघालेले आहेत, त्यांच्याशी कॉम्प्रोमाइज नाही. आणि लोकशाही जे धोक्यात आणतात त्यांच्यासोबत आम्ही जाणार नाही, कदापि नाही. माफी मागणारच नाहीत ते. ती भाजपा राहिलीच नाहीये. ही भाजपा फार वेगळी आहे. ही हुकुमशाहीची भाजपा आहे. ती भाजपा वेगळी जी वाजपेयी साहेबांची भाजपा होती ती आम्ही पाहिलेली आहे. आणि ती भाजपा जाते कुठे, जाते कुठे, आज आहे तरी कुठे, ते चेहरे तरी कुठे आहेत, हा प्रश्न पडतोच ना आपल्याला. म्हणजे आज तुम्ही विचार करा ना, ज्या भाजपासोबत आपण एवढे दिवस होतो, एवढे वर्ष होतो, ते मुंबईतले प्रकाश मेहता साहेब कुठे आहेत, गोपाळ शेट्टीजी कुठे आहेत, पूनमताई कुठे आहेत, राजपुरेजी कुठे आहेत, विनोद तावडेजी कुठे आहेत, हे भाजपावाले राहिलेच नाहीत. जे राहिलेले आहेत ते सगळे 2019 भ्रष्टाचारी इम्पोर्ट घेऊन बसलेले आहेत आणि प्रमुख चेहरे बसलेले आहेत. पण आज 10 वर्षानंतर सांगण्यासारखं काही नाही. स्वच्छ भारतवर काही बोलू शकत नाही, स्मार्ट सिटीवर काही बोलू शकत नाही, नोटाबंदीवर बोलण्याची हिंमत नाही, चायनावर बोलण्याची हिंमत नाही. आणि म्हणून कुठे आलेत हे सगळे? पहिला इंडिकेटर जो भाजपचा असतो, जेव्हा भाजप हरायला येतं तेव्हा पहिली भाषा करतं ती हिंदू मुस्लिम. पहिल्या टप्प्यानंतर सुरू झाली,